नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या चॅनलवरती। तर सध्याची एक लेटेस्ट न्यूज आलेली आहे की महापरीक्षा पोर्टल सध्या बंद करण्यात आलेलं आहे, म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। कारण रिसेंटली आपण पाहत आलो आहे की बऱ्याच दिवसापासून चर्चा अशी होती की महापोर्टलमध्ये परीक्षा जेव्हा घेण्यात येत होत्या तेव्हा बराच गोंधळ होत होता, ठीक आहे, आणि एक्झाम पण नीट नव्हता कंडक्ट होत होत्या। त्यामुळे सगळ्यांनीच मागणी केली होती की महापोर्टल हे बंद करायला पाहिजे। आणि सध्या तुम्ही चर्चेत ऐकलंच असेल की सुप्रिया सुळेंनी पण आपले आता नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर यांच्याकडे मागणी केली होती की लवकरात लवकर याबद्दलचा काही निर्णय घ्यावा म्हणून। तर आज मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे, महापरीक्षा जे पोर्टल आहे ते सध्या तर स्थगिती दिलेली आहे। ज्या काही एक्झाम्स असतील अपकमिंग, म्हणजे तुमच्या नेक्स्ट अपकमिंग ज्या एक्झाम्स असतील त्या एक्झाम पुढे ढकलण्यात आलेल्या आहे। तर त्यांनी असं सांगितले आहे की जोपर्यंत त्या पोर्टलमधल्या त्रुटी म्हणजे त्यातल्या मिस्टेक्स जोपर्यंत फिक्स होत नाही तोपर्यंत ते पोर्टल बंद करण्यात आलेलं आहे आणि परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर आम्हाला एक सांगायचं आहे की जी महाजनको तंत्रज्ञ 3 ची एक्झाम आहे तर त्याबद्दल त्यावरती काहीच फरक नाही पडणार आहे, कारण ती परीक्षा महापोर्टल घेत नाही, ठीक आहे। तर तुम्ही उगाच कन्फ्यूज होऊ नका आणि तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा आणि त्याचा अभ्यासावरती काही परिणाम होऊ देऊ नका, ठीक आहे। तर जी पशुसंवर्धन विभागाची जी परीक्षा घेण्यात येणार होती तर ती पुढे ढकलण्यात आलेली आहे, कारण ती परीक्षा महापोर्टलद्वारे घेण्यात येत होती, ठीक आहे। आणि बाकीच्या कुठल्याही एक्झाम महापोर्टल म्हणजे WRDची आहे एक आता सध्या, पण त्याचे 6 तारखेला जे ॲडमिट कार्ड येणार होते पण मे बी तेच रिझन असेल की त्यामुळे तुमचे ॲडमिट कार्ड पण होल्डवर ठेवलेले असतील। कारण 6 तारखेला ॲडमिट कार्ड येणार होते आणि एक्झामची डेट पण त्यांनी मेन्शन केलेली होती, तर मे बी एक होऊ शकतं की तुमची एक्झाम डेट पण पुढे ढकलण्यात यावी, कारण ती परीक्षा महापरीक्षा पोर्टल थ्रूज कंडक्ट करण्यात येणार होती। तर पहा, एक हेच होतं अपडेट की मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिलेले आहेत त्यानुसार पोर्टलमधील त्रुटी होईपर्यंत परीक्षा स्थगित करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि जी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। अजून WRD JEE या एक्झामबद्दल काही अपडेट आलेलं नाही आहे, जसे की अपडेट येईल तसं मी तुम्हाला कळवेनच। तर हेच होतं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक्यू।